याची संपूर्ण माहिती जवळून असणाऱ्यांपैकी मी एक आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात पथरोट नावाचं गाव आहे. दादा हवरे म्हणून सुरेशजीचे वडील हे त्या काळात भगवी टोपी घालून जनसंघाचं पूर्ण वेळ काम करायचे. आणि ज्यावेळी मी विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना दादा नागपूरला यायचे, त्यावेळी सुरेशची बहीण किंवा ते शिक्षण घेत असताना त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे मी लक्ष द्यावं, पण दादा मला जबाबदारी देऊन जायचे. दादांचं संपूर्ण जीवन अतिशय संघर्षशील होत. त्या काळामध्ये मोतीरामजी लहाने यांच्या नेतृत्वाखाली बहिरमला कापसाचा करता एक सत्याग्रह झाला होता आणि त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला आणि ती गोळी दादांच्या जवळून गेली आणि त्यांचे प्राण वाचले. दादा एकदा अमरावतीला लोकसभेकरता उमेदवार म्हणून भारत जनसंघाकडनं उभे होते, पण संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक जनसंघाचे कार्यकर्ते, त्यामुळे दादांशी असणारे पारिवारिक संबंध हाच धागा हावरे परिवाराशी तेव्हापासून आमच्या सगळ्यांशी जुळलेला होता. आणि याला आता 45 वर्ष झाली. दादांच्या सगळ्याच मुलांनी शिक्षणामध्ये उत्तम प्रगती केली आणि त्या काळामध्ये सुरेशच्या आईनी आणि दादांनी अतिशय कष्ट घेऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, किती प्रतिकूल परिस्थिती आहे त्याचं वर्णन आज करणं काही शक्य नाही. या ज्ञानवंत सिंग की किताब आज माननीय गडकरी साहब जो इंडियन मिनिस्टर है रोड ट्रांसपोर्ट हाईवेज एंड एमएसएमई के, उनके करकमलों द्वारा इसका लॉन्चिंग हुआ है. यह किताब पूरे देश भर में उपलब्ध है, सभी एयरपोर्ट्स में उपलब्ध है, पुस्तकालयों में है और अमेजॉन और फ्लिपकार्ट में भी यह पुस्तक अवेलेबल है. धन्यवाद. विकल्प है लेकिन नैनो हाउसिंग उसमें से सबसे बड़ा विकल्प है. जो रेगुलर घर है उससे आधे कीमत में अगर घर मिल सके तो उतने ही लागत में दुगने घर बन सकते हैं. और आज के दिन में घर का सपना जो है वो हर एक व्यक्ति के हृदय के पास का सपना होता है. जिंदगी भर वो घर का सपना देखते रहता है कि मेरा घर कब हो, और वो अगर उसके बजट में मिल सके, उसकी अपनी कीमत में मिल सके, न कि उसको जिंदगी भर की कमाई डाल के मिल सकता है, तो वो नैनो हाउसिंग नहीं है, वो आम हाउसिंग है. लेकिन उसके 5-7 साल के कमाई में अगर घर मिल सकता है तो वो घर को एंजॉय कर सकता है, घर के बेनिफिट्स ले सकता है, और वह बेनिफिट्स उसको अपने पूरे जीवन भर में मिल सकते हैं. मुझे ऐसा लगता है घर का सपना साकार करने के लिए नैनो हाउसिंग यह एक जरूरी पहल है. और जो माननीय मोदी जी का सपना है 2022 तक हर व्यक्ति को अपना घर मिले, उसको साकार करने में यह मददगार इनोवेशन है, ऐसी मेरी मान्यता है.